शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. याच आनंदात राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केलाय. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यामध्ये सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या नावे घोषणा केल्या, जयघोष केला, मिठाई वाटली, फटाके फोडले आणि फुगड्याही घातल्या. नाशिक पुण्यात तर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधींनी. आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सत्ता येणार हे निश्चित झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळतोय. सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आलेले आहेत. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे, काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्षाचे नेते एकत्र येऊन इथं जल्लोष करत आहेत. ते मला असं वाटतं हे ज्या ज्या वेळेस इलेक्शन यायचं त्या त्या वेळेस फक्त अशा गोष्टी घडायच्या. इतर वेळेस सगळे ह्या नाशिकमध्ये मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सगळं गुन्ह्या गोविंदांनीच नांदत होत आहे. इलेक्शन पुढचा प्रत्येकाचा आपला आपला पक्ष असो त्याने आपलं केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं का इथून पुढे आता जी काही आघाडी तयार झालेली आहे मला असं वाटतं का नाशिकमध्ये त्याची भविष्यातही सत्ता येईन. थोडक्यात जर मागच्या हप्त्यामध्ये थोडंसं असं हे सगळं घडलं असतं तर मला असं वाटतं का ह्या महापालिकेवर सुद्धा इथं आघाडीचाच झेंडा फडकला असता. तर थोडंसं लेट झालं तर थोडंसं ठीक आहे, पण मला असं वाटतं का आता ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही युवक असतील, शेतकरी असेल, जे काही इंडस्ट्रियलिस्ट असतील, उद्योगधंदे असतील, ते चांगल्या पद्धतीने चालतील. तुमच्या आमच्या मनातलं, तुमच्या शेतकऱ्यांच्या मनातलं, युवकांच्या मनातलं सरकार आता इथं नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आम्ही एकत्र काम करतो. जनसामान्यांचे प्रश्न आम्ही एकत्रपणे मांडतो आणि हीच आमची आघाडी पुढे महाराष्ट्रामध्ये आता कायम झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जनसामान्यांच्या प्रश्नावरती काम करणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. एक अत्यंत सुसंस्कृत मंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे, त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे. आदरणीय सोनियाजी असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील आणि आदरणीय उद्धवजी असतील यांची जी ही आघाडी झालेली आहे ही सर्वसामान्यांची आघाडी आहे आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनता अत्यंत समाधानी आहे. मुळात ह्या लढाईकडे वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. महाराष्ट्रानं कोणाची मुजोरी मस्ती सहन केली नाही आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ह्या गेल्या 3 दिवसात काम करत होती मला वाटतं महाराष्ट्रानं त्याचा महाराष्ट्रीयन बाणा दाखवून दिलेला आहे. आज सर्वजण खुश आहेत. त्याचं कारण आहे की नुसतं शिवसैनिक नाही, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, कारण तळागाळातल्या नागरिकांच्या मनात असलेला मुख्यमंत्री आज झालेला आहे. आणि माननीय उद्धवजी हे आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं की भगवा हा विधानसभेवर फडकला पाहिजे आणि तो आज फडकतोय. आणि राहिला विषय आमच्या सर्वांचा, तर आजही आपण बघताय महापालिकेत आम्हीच तिघं चौघं मिळून भारतीय जनता पार्टीला चिरे सांगतोय, त्यांची मस्ती चिरवतोय आणि यापुढेही चिरवू. विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी आज पुण्यामध्ये मोठा जल्लोष केलेला आहे. खास करून महिला देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेल्या आहेत. फटाके वाजवून आणि भगवा रंग उडवत सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आज निश्चितच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालंय. जसं खरं आहे तसंच महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं देखील स्वप्न साकार झालेलं आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील नागरिकांची मागणी होती की शिवसेनेसारखा मुख्यमंत्री व्हावा. उद्धव साहेबांनी उद्या शपथ घेणार आहेत, त्याच्यामध्ये आज जे सर्वसामान्य जनतेचं स्वप्न होतं, शेतकऱ्यांचं स्वप्न होतं, शिवसैनिकांचं स्वप्न होतं आणि आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा या महाराष्ट्रामध्ये व्हावा. ती इच्छा उद्या आमची पूर्ण होणार आहे, याच्यासारखा आनंद आज उद्या कुठल्याच राहणार नाही असं मला वाटतं. उद्धव साहेबांनी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यावर पूर्ण करून दाखवलं. शिवसेनेचाच मुख्यमंत्री उद्या शपथविधी शिवतीर्थावर घेणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली. अशा या महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र राज्यावर येऊन बेरोजगार शेतकरी वर्ग यांना चांगलं काम आणि शेतकऱ्यांच्या शेतीवर जे कर्ज राहिलेलं आहे ते सगळं माफ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव साहेब सर्वप्रथम करतील. खऱ्या अर्थाने खरा शिवसैनिकांचा हा विजय आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावा हे सर्वसाधारण शेतकऱ्याचा, सर्वसाधारण शिवसैनिकांची, सर्वसाधारण माता भगिनींची ही इच्छा होती. ती खऱ्या अर्थाने आज इच्छा पूर्ण उद्या होणार आहे. जर्नलिस्ट रोहितचा अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.